नमस्कार, मी राजश्री पाटील, इंडिया स्टार वन न्यूज मध्ये आपणा सर्वांचे स्वागत। मलकापूर शहरातून कोरोना पळून गेला, जिकडे तिकडे गर्दीच गर्दी। कोरोना पासून संपूर्ण जग अस्ताव्यस्त झालेले आहे, त्यातच भारत देश रुग्णसंख्येत बराच पुढे आला आहे। महाराष्ट्रात कोरोना विषाणूने हाहाकार घातला आहे। शासनाकडून विविध उपाययोजना राबवण्यात येत आहेत। रुग्णसंख्येत घट व्हावी म्हणून शासनाकडून कडक लॉकडाऊन करण्यात आलेले आहे, त्यात वेळेचे बंधन घालण्यात आलेले आहे। सकाळी 7 ते 11 ही वेळ शासनाने अत्यावश्यक सेवेसाठी ठरवून दिली आहे, परंतु मलकापूर शहरात गर्दी पाहता असे दिसून येते की शहरातून कोरोना पळून गेला आहे। कुठेही सोशल डिस्टन्सिंगचे पालन दिसून येत नाही, तसेच मास्कचा वापरही बरेच जण करताना दिसून येत नाही। ज्या दुकानांना शासनाने वेळेत उघडण्याची परवानगी दिली आहे, त्या व्यतिरिक्त बरेच दुकाने अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली सुरू असल्याचे चित्र दिसत आहे। एकीकडे शासन विविध उपाययोजना करताना दिसत आहे, परंतु शहरात प्रशासनामार्फत कुठलीही कारवाई न करता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याचे चित्र दिसून येत आहे। रेल्वे स्टेशन रोड, सिनेमा रोड, निंबाडी चौक, आठवडी बाजार या ठिकाणी कुठलेही नियमांचे पालन करताना दिसत नाही। फळ विक्रेते, भाजी विक्रेते आपल्या हातगाड्या रहदारीस अडथळा निर्माण होईल असे लावून व्यवसाय करत असल्याचे दिसत आहे। शासन शर्दीचे प्रयत्न करत आहे म्हणून सर्व जनतेचे शासनाने दिलेल्या नियमांचे पालन करावे, नियमित मास्कचा वापर करावा आणि विनाकारण बाहेर फिरू नये। इंडिया स्टार वन न्यूजसाठी प्रतिनिधी नागेश सुरंगे, मलकापूर, बुलढाणा।